कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत 2,23,225 इतके मतदार आहेत. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 98,093 इतके मतदार असून त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात 54,931 मतदार आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत कोकण विभागातील 5 जिल्ह्यांपैकी ठाणे आणि रायगड जिल्ह्याचं राजकीयदृष्ट्या महत्व वाढलंय. या दोन्ही जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी आता लक्ष केंद्रित केलंय. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा 4 मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 19 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे संजय मोरे, मनसेचे अभिजित पानसे तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया, उबाटाचे किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रमेश गिर आणि भाजपाचे निरंजन डावखरे या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत होणार असून त्या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे.